येस, आपण एक पटकन रॅपिड फायर खेळूया. मला सांग, घरातली सगळ्यात सहन करणारी व्यक्ती कोण आहे, असं कोण वाटतं? खूप सहन करते ती व्यक्ती. तेजस्विनी तुला कारण म्हणजे सांगायचं तर सांगू शकते. ती बिचारी खूप ऐकून घेते सगळ्यांचं आणि फार चिडचिड करत नाही, सगळ्यांना सांधून ठेवण्याचा एक प्रयत्न करते, तर मला वाटतं की त्यामुळे तिच्याकडे सगळे जाऊन काही ना काही बोलत असतात आणि ती ऐकून घेतलं असल्यामुळे सहन करणारी व्यक्ती. बाहेर बाकीचे कुठे ना कुठे टास्क मध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, ते बाहेर काढतात. तेजस्विनीच असं वाटतं की ही कधीच उगाचच कोणावर ओढून बोलणारच नाही किंवा स्वतःची बाजू ओढून ठामपणे मांडणार नाही, तर तेजस्वी. घरात सहन करत नाही पण मी खूप सहन करते असं दाखवणारी व्यक्ती कोण? अपूर्वा नेंबळेकर. ओ गॉड, प्रत्येक टास्क नंतर तिला लागतं, प्रत्येक टास्क नंतर ती मेडिकल रूम मध्ये जाते, हा भाग वेगळा आहे. पण मला असं वाटतं की माझ्या प्रँक नंतर सुद्धा तिला रात्रभर बॉब्स येत होते. एका पॉइंटला मला सुद्धा वाईट वाटलं होतं, घाबरले होते की अरे यार माझ्यामुळे होत आहेत. पण जेव्हा ते खूप ताणलं गेलं तेव्हा मला कदाचित असं वाटलं की क्या ये नाटक था. सो अपूर्वा नेंबळेकर. घरात सतत जुनी भांडणं उकरून कोण काढतं? म्हणजे एका भांडणामध्ये जुन्या भांडणाचा रेफरन्स देऊन भांडणारी व्यक्ती कोण आहे? अमृता धोंगडे ती कधीच काही विसरत नाही आणि ती प्रत्येक वेळेला जुनं भांडण काढते. ओके, घरातली प्रेमळ व्यक्ती कोण आहे? प्रेमळ 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 फार कमी आहेत यार, म्हणजे कमी म्हणजे ऑलमोस्ट नाहीच आहेत असं झालंय मला. किती कठीण प्रश्न आहे हा, अरे बापरे. बिग बॉस ने घरात येत प्रेमळ होते. व्यक्ती नसू शकते ना, सगळ्यात अगदीच नाही, अगदीच नाही. प्रेमळ प्रत्येक जण प्रत्येकाला काही ना काही बोललाय, एकमेकांचं मन दुखावलंय किंवा मागून कुचाळक्या केलंय, तर प्रेमळ व्यक्ती फार कमी. त्यातल्या त्यात मला वाटतं की रुचिरा होती, पण नाही इतर कोणी मला आठवत नाही. आठवत नाहीये. यस, टास्क मध्ये टास्क व्यतिरिक्त म्हणजे टास्क तो पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न करणारी स्ट्रॅटेजी कोणाची असते? मोस्टली प्रसादची, ओ कारण अनेकदा टास्क मध्ये तो आयत्या वेळी जो गोंधळ घालतो आणि प्रश्नचिन्ह काढत बसतो त्यावेळेस समोरच्या माणसाला असं होतं अरे मी सांगते ऐक ना प्लीज, म्हणजे थोडं तरी ऐकून घे, उगाच प्रश्न काढू नकोस, तुला काही सुचत आहे तर सुचव. सो मला असं वाटतं की यावेळेला सुद्धा डिस्ट्रॉय करण्याची स्ट्रॅटेजी त्याची होती, म्हणजे तो जेव्हा आम्ही अमृता धोंगडेच्या बाजूने खेळत होतो तेव्हा सुद्धा त्याचे प्रयत्न चालले होते डिस्ट्रॉय करायचे आणि आमचं बनवून झालं नव्हतं. सो इट वॉज व्हेरी ऑड. सेम थिंग हॅपन्ड विकासच्या बाजूने जेव्हा तो खेळला तेव्हा त्याने डिस्ट्रॉय करण्याची परमिशन मागितली आणि तो त्याने केलं आणि तेव्हाही कदाचित आम्ही जिंकलो असतो. सो मला असं वाटतं की मोस्टली स्ट्रॅटेजी त्याचीच असते डिस्ट्रॉय करण्याची. आणि त्या टास्क बद्दलची चर्चा तर तुम्ही ऐकलीच असेल, ते केस उपटून काढायचे टास्क. सो प्रसाद. इलॉजिकल कोण बोलत असतं सतत? आय थिंक प्रसाद, कारण प्रसादच्या एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीच संबंध नसतो आणि तो अनेकदा कोड्यात बोलत असतो जे फक्त त्याच्याच मनात उलगडलेलं असतं आणि दुसऱ्याला अनेकदा कळत नाही. सो प्रसाद. घरात छान स्वयंपाक करणारी कोण आहे आता व्यक्ती? आय थिंक अमृता धोंगडे. आता मी काही व्यक्तींची नावं घेईल घरातली, त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं ते एका वाक्यात सांगायचं, किंवा ती व्यक्ती कशी आहे ते ओके एका वाक्यात डिस्क्राइब करायचं. ओके रेडी? ओके चल, यस तुझ्या फेवरेट पर्सन या. पासून सुरुवात करते. अपूर्वा. खोटाडी. ओके नेक्स्ट कोण अक्षय. आहे? अक्षय. मॅनिपुलेटिव. किरण. इंटेलिजेंट. विकास. जो पहिला शब्द येतो तो मी नाही देऊ शकत. हा येडा बन के पेडा खाता है बॉस. ओ, आणि आजच्या एपिसोड मध्ये तो अपूर्वाला म्हणाला आहे येड्या बनके बेडा खाते म्हणून. तो स्वतः खातो. समृद्धी. ऑनेस्ट. तेजस्विनी.
सहनशील अमृता धोंगडे. दिखावा ओ अमृता देशमुख. कोणी म्हणजे मला घरात तर फार दिसली नाही, फक्त जोक्स मारताना आणि अदर दॅन प्रसाद आणि अक्षय यांच्या बरोबर बोलण्याशिवाय दुसरी कुठली स्ट्रॅटेजी किंवा तिचा दुसरा कुठला गेम मला दिसला नाही. इनफॅक्ट लास्टच्या टास्क मध्ये सुद्धा मी जे खेळत होते त्याच्यात मला असं वाटलं की चीटिंग झाली. सो आय डोंट नो हु अमृता देशमुख इज. ओके सध्या गेला एक वीक बघता थोडासा लॉस्ट. रोहित प्रसाद, योर अगेन फेवरेट पर्सन इन हाउस. अरे देवा प्रसाद बोलतच नाही यार, म्हणजे त्याला जे बोलायचं ते बोलत नाही आणि नको ते बोलत असतो. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.